आपण जर सनातन संस्कृती बघितली, सनातन संस्कृतीमध्ये भेदभाव नाहीये। काही लोकांनी निश्चितपणे आमच्या विचारांमध्ये भेदभाव आणला आणि भेदभावाचं कुठलंही विचार हा या देशामध्ये टिकला नाही आणि तो टिकू शकत नाही। हा देश सर्वांमध्ये शिवतत्व पाहणारा देश आहे। या देशामध्ये आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीने जात धर्म भाषा न पाहता प्रत्येकातलं शिवतत्व पाहिलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं शिवतत्व पाहणारा देश या देशामध्ये आमची संस्कृती प्रत्येक व्यक्तीला मनुष्य म्हणून शिव म्हणून ईश्वर म्हणून शिवतत्व म्हणून ब्रह्मतत्व म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वागवते आणि तोच विचार आमच्या मठांनी आणि मंदिरांनी दिला आणि म्हणूनच आमची संस्कृती इतके वर्ष जिवंत राहिली। कालांतराने त्याच्यामध्ये निश्चितपणे काही त्रुट्या आल्या, काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरता त्यामध्ये काही गोष्टी घातल्या, पण ही संस्कृती पुण्य पुरातन आहे तशी नित्य नूतन आहे। गंगेच्या प्रवाहाप्रमाणे आहे। गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे आलेला काडी कचरा वाहून नेतो आणि पुन्हा एकदा तो शुद्ध होतो, तशाच प्रकारची आमची संस्कृती आहे। याच्यामध्ये जर काही वाईट आलं तर ते वाईट दूर करण्याची ताकद देखील आमच्या संस्कृतीमध्ये आहे आणि जे चांगलं आहे त्याला चिरंतन ठेवण्याची ताकद देखील आमच्या संस्कृतीमध्ये आहे आणि म्हणून आमच्या संस्कृतीत इतके वेगवेगळे विचार आहेत, मत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत, पण तरी देखील सर्वांचा विचार एक आहे, तो मानवतेचा विचार आहे आणि म्हणूनच या भारताने जगातल्या सगळ्या लोकांना आपल्याकडे बसण्याची व्यवस्था केली। जग के ठुकराए लोगो को लो खुला मेरा स्थान अशा प्रकारे सांगणारा हा भारत देश आहे आणि म्हणून ज्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की जगामध्ये सत्याकडे जायचे रस्ते अलग असू शकतात, ज्या प्रकारे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या मार्गाने जातात पण एका समुद्रात जातात, त्याप्रमाणे आम्ही एक सत्य मानतो, त्या सत्याकडे वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जाता येतं। अशा प्रकारची संस्कृती, अशा प्रकारचा विचार हा या ठिकाणी आपल्या देशामध्ये सांगितला गेला। त्याच गौरवपूर्ण अशा संस्काराकडे संस्कृतीकडे पुन्हा एकदा आपल्याला नेण्याचं काम हे आपले नेते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी करतायत आणि म्हणून बंधू भगिनींनो या काशीमध्ये खऱ्या अर्थानं जी काशी संपूर्ण भारताला विचार देणारी काशी आहे, जी काशी भारताला संस्कार आणि संस्कृती देणारी काशी आहे, त्या काशीमध्ये आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की त्या विचारांना त्या संस्कारांना आणि त्या संस्कृतीला पुनर्स्थापित करणारा अशा प्रकारचा व्यक्ती आज काशीचा संसद सदस्य आहे आणि तोच देशाचा प्रधानमंत्री आहे। खरं म्हणजे मी तर असं म्हणेल काशीचे लोक याकरता भाग्यशाली आहेत। देशभरामध्ये आम्ही सांगायचो आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात पाच ठिकाणी मतदान पाच फेजमध्ये मतदान झालं, प्रत्येक फेजमध्ये मी सांगायचो की तुम्ही ज्यावेळी आमच्या उमेदवाराला मतदान करता तुम्ही कमळाचं बटन दाबता धनुष्यबाणाचं बटन दाबता तर मत सरळ मोदीजींना मिळतं, पण काशीमध्ये तर काय भाग्यवान आहात तुम्ही, आम्हाला कोणाच्या तरी माध्यमातून मोदीजींना मत द्यायची संधी मिळाली, काशीवाल्यांनो तुम्हाला तर थेट मोदीजींना त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची संधी मिळाली।